राज्यामध्ये भरपूर पाऊस पडला. महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे, विरोधक टीका करत आहेत. नेमकं पुण्यासाठी राज्य सरकार काय प्लॅन आखत आहेत असा प्रश्न पत्रकारांकडून विचारला असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही, पण हे तितकंच खरं आहे की जो पाऊस पडला त्याच्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात साचलंय. पण आपण जर बघितलं तर काल पडलेला पाऊस हा गेल्या 10 वर्षातला सगळा रेकॉर्ड म्हणून एका रात्रीत म्हणजे 24 तासात पडलेला हा सगळ्यात जास्त पाऊस आहे, आणि तो 100 वर्षातला जो रेकॉर्ड आहे त्याच्यात थोडा कमी आहे. आता इतका पाऊस पडल्यानंतर कुठेही आपण ज्यावेळेस पाण्याचा निचरा करण्याकरता स्ट्रॉंग वॉटर ड्रेन हे डिझाईन करतो त्यावेळी त्याचा विचार केलेला नसतो. आणि हे काही डिझाईन भाजपची सत्ता 5 वर्षापूर्वी आली तिथे, हे स्ट्रॉंग वॉटर ड्रेन ते 40 वर्षापूर्वी त्या ठिकाणी बनलेलं आहे. पण निश्चितच आता ही परिस्थिती बघितल्यानंतर अशाही परिस्थितीमध्ये लवकर ड्रेनेज झालं पाहिजे या दृष्टीनं याच्यापुढे काळजी घेण्याचा प्रयत्न महानगरपालिका निश्चितपणे करेल आणि तशा प्रकारचं डिझाईन देखील तयार करेल. सर,